शिंदे गटाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आमदार यामिनी जाधव यांना तर उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्याने भाजपाची चांगलीच गोची झाली. त्यांच्या विरोधात रान उठवले. त्यांचाच प्रचार करण्याची वेळ भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आली. नरेंद्र मोदी यांना आम्हाला पुन्हा पंतप्रधान करायचे, भारताला पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायचे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवरील उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. ही तडजोडीची कसरत सोमय्या कशी साधणार आणि त्यांचा हा दुटप्पीपणा मुंबईतील मतदारांच्या पचनी पडणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. जाधव आणि वायकरांवरील आरोप, सोमय्यांनी त्यांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका, शिंदे गटात आल्यानंतर त्यांना मिळालेले अभय आणि सरतेशेवटी उमेदवारीची गळ्यात पडलेली माळ, या सगळ्या राजकारणाचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. जाधव या मुंबईच्या महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. जाधव यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोपांची राळ उडवून दिली होती. त्यानंतर यशवंत जाधव हे ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले. त्यात त्यांच्या मालमत्तांवरही टाच आणली गेली. या पार्श्वभूमीवर सेनेतील ऐतिहासिक बंडानंतर यामिनी जाधव यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले, त्यामुळे जाधव या सेफ झोनमध्ये गेले. आता तर एकनाथ शिंदे यांनी त्यांना दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या मैदानात उतरवले. येथून ठाकरे सेनेने अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्यामुळे जाधव विरुद्ध सावंत ही लढत लक्षवेधक ठरते. सावंत यांची या मतदारसंघावर पकड आहे. अभ्यासू, निष्ठावंत आणि स्वच्छ चेहरा म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या विरोधात जाधव यांना उतरवण्याची खेळी कितपत यशस्वी होणार याबाबत साशंकता व्यक्त होते. मुख्य म्हणजे किरीट सोमय्या यांना ज्या जाधव फॅमिलीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याचकरिता मते मागण्यासाठी त्यांना आता बाहेर पडावे लागते. माजी मंत्री रवींद्र वायकर हे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत. रायगड जिल्ह्यातील कोरलई येथील घर आणि जोगेश्वरीतील आलिशान हॉटेलच्या बांधकामातील अनियमिततेचे प्रकरणात त्यांचे नाव आल्याने ते गोत्यात आले. भाजपाने त्यांच्या विरोधात आरोपांची लढ लावल्याने ते अडचणीत सापडले. सोमय्या यांनी तर लवकरच वायकरांना अटक होईल अशी भविष्यवाणीही वर्तवली. ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागलेल्या वायकरांनीही नंतर आपला मोर्चा शिंदे गटाकडे वळवला. 10 मार्च रोजी त्यांनी शिंदे सेनेत एंट्री केली. आता त्यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या गजानन कीर्तिकर यांनीही निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या मागेही ईडीचा ससेमेरा लागल्याने त्यांनीही शिंदे गटात जाण्याची भूमिका घेतली. तर त्यांच्या मुलाने मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहण्यास प्राधान्य दिले. त्याचे बक्षिसी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारीच्या रूपाने मिळाले. या मतदारसंघात गजानन कीर्तिकर मुलाऐवजी वायकरांचा प्रचार करतील. याशिवाय किरीट सोमय्या यांनाही त्यांचा प्रचार करणे भाग पडेल. मध्यंतरी एका मुलाखतीत सोमय्या यांना राजकारणात तडजोड करणे भाग पडते असे म्हटले होते. आता भारताला पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणे याला मी तडजोड म्हणत नाही असे मत ते मांडतायत. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, त्यामुळे प्रत्येक मतदाराकडून मत मागणार महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे नमूद केले. दुसरीकडे ठाकरे सेनेने या मुद्द्यावर सोमय्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. वायकर जाधव दाम्पत्यावर भ्रष्टाचार आरोप करण्यात आले, त्यांना तुरुंगात टाकण्याच्या वल्गना करण्यात आल्या. आता त्यांनाच महायुतीने उमेदवारी दिली. सोमय्यांनाच त्यांचे प्रचार प्रमुख बनवा असा टोला उद्धव सेनेचे अनिल परब यांनी लगावलाय. सोमय्या हे भाजपाचे आरोपास्त्र मानले जातात. त्यांनी आजवर अनेक नेत्यांना अडचणीत आणले. सोमय्या यांनी आरोप करावेत आणि काही दिवसातच संबंधित नेता यंत्रणेच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकावा असा योगायोग वारंवार पाहायला मिळाला. परंतु सोमय्या यांनी आरोप केलेल्या कितीतरी नेत्यांना पक्षात घेऊन पावनही करण्यात आले. वायकर जाधव यांच्याशिवाय अजितदादा भुजबळ यांच्यावरही त्यांनी कधी काळी आरोप केले होते. पण आता तडजोडवादी भूमिका घेणे त्यांना भाग पडले. अर्थात वायकर आणि जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्याने सोमय्या यांची मोठी अडचण झाली. त्यांच्या विरोधात रान उठवले.
त्यांचा प्रचार सोमय्या यांना करावा लागेल, पण त्यातून त्यांची दुटप्पी भूमिका उघड होणार आहे, त्यामुळे मतदारांना हे सारे किती पचनी पडेल हा प्रश्नच आहे. उलट पक्षी कथित घोटाळेबाजांचा प्रचार करणे भाजपाच्याच अंगलट येण्याची शक्यता अधिक आहे. तिसऱ्या बाजूला वायकर आणि जाधव यांना उमेदवारी देऊन शिंदे गटाने ठाकरेंचे आव्हान सोपे केल्याचे मांडले जाते. सावंत यांच्या विरुद्ध यामिनी जाधव या तुल्यबळ नसल्याचा मुद्दाही मांडला जातोय. तर भ्रष्टाचाराचे आरोप, पक्षांतर यामुळे प्रतिमा काळवंडलेले वायकर, अमोल किर्तीकर यांच्यापुढे किती टिकतील असाही सवाल केला जातोय. मध्यंतरी अमोल किर्तीकर यांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे वडील गजानन किर्तीकर यांनी नापसंती व्यक्त केली होती. ईडी वगैरेचा अतिरेक होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते, परंतु मुलाविरोधातच प्रचार करणार असल्याचंही त्यांनी पुनरुच्चार केला. मुंबईच्या या दोन जागांवरून भाजपा आणि शिंदे गटात शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांनी तयारीही सुरू केली होती, पण ही जागा शिंदे गटानेच खेचून आणली. तथापि जाधव आणि वायकर यांना उमेदवारी देऊन शिंदेंनी सोमय्या आणि भाजपाची चांगलीच पंचायत करून ठेवली. या सगळ्या आंतरविरोधांना सोमय्या कसे सामोरे जातात आणि जाधव आणि वायकरांचा प्रचार किती जोमाने करतात हेच आता पाहायचे आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.